हरी ओम, मी नीता विराज सुनील सिंह डोंगरे, निवृत्त महानगरपालिका कर्मचारी. बापू सतत आपल्याबरोबर असतातच ह्याची जाणीव करून देणारा माझा हा अनुभव. लेह लडाखसारख्या निसर्गरम्य ठिकाणी जाण्याची आमची खूप इच्छा होती. तशातच माझ्या मैत्रिणीच्या मुलांनी सहल आयोजित केली, त्यामुळे आम्ही दोघंही त्या सहलीमध्ये सामील झालो. सहलीचा दिनांक होता 24 जुलै, त्यामुळे सहलीमध्ये सामील तर झालो. आणि जेव्हा मी जुलै महिना हा आपल्या श्रद्धावंतांसाठी खूप महत्त्वाचा महिना आहे, कारण बहुतांश वेळा गुरुपौर्णिमेसारखा उत्सव या जुलै महिन्यातच येतो, तर गुरुपौर्णिमेच्या सेवेसाठी मी नाव द्यायला गेले तेव्हा मला कळलं की 25 जुलैला गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे, त्यामुळे त्यात सहभागी होणं मला शक्य नव्हतं. मनोमन बापूंची क्षमा मागून मी माझ्या सहलीच्या तयारीला लागले. 24 जुलैला आम्ही बोरिवलीवरनं निघालो बॉम्बे सेंट्रलला पोचायला. त्या दिवशी बोरिवलीत तुफान पाऊस पडत होता, म्हणजे बॉम्बे सेंट्रलपर्यंतसुद्धा आम्ही पोचू की नाही अशी आम्हाला शंका होती. पण हळूहळू करत आम्ही बॉम्बे सेंट्रलला पोचलो. राजधानी एक्सप्रेस नियमित वेळेनुसार सुटली, परंतु दिल्लीला मात्र ती 2 तास उशिरा पोचली. दिल्ली चंदीगड मनाली लेह असा आमचा प्रवास होता. त्याच्यानंतर आम्ही दिल्लीवरनं मनालीला पोचलो. मनालीला पोचलो तिथे 3 दिवस सतत पाऊस पडत होता, रस्ते अतिशय खराब होते. आम्ही 17 जण होतो आणि त्याच्यात 4-5 सिनियर सिटीजन होते. मजल दरमजल करत आम्ही सुमुरुरी लेकला रात्री 10 वाजता पोचलो. त्यावेळी तिथे -5 डिग्री टेम्परेचर होतं, त्यामुळे आम्ही पोचता झोपून गेलो आणि सकाळी उठून पुढच्या प्रवासाला लागलो. आणि दरमजल करत लेहला पोचलो. लेहला पोचलो खरे, पण तिथे आमच्यासाठी काय वाढून ठेवलं ह्याची आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती. 4 ऑगस्टला आम्ही लेहला पोचलो. लेहला पोचलो आणि त्याच दिवशी लेह आणि कारगिलच्या दरम्यानच्या गावात ढगफुटी झाली. पण आम्हाला काही त्याचं खूप गांभीर्य जाणवलं नाही. 4 आणि 5 2 दिवस आम्ही साईटसीईंग केलं, छान भटकलो. पाऊस तर होता, परंतु सहल आमची चांगली झाली होती. परंतु 5 ऑगस्टला रात्री इतका जोराचा पाऊस झाला तिकडे की 6 तारखेला सकाळी आम्हाला हॉटेल व्यवस्थापनांनी सांगितलं की आपल्याला हॉटेल सोडून बाहेर पडायचं आहे, तुमचं फक्त किमती काही चीजवस्तू असेल तेवढ्याच तुमच्याबरोबर घ्या आणि लेह पॅलेसला जाऊन आपल्याला पोचायचं आहे. त्याप्रमाणे आम्ही निघालो. आता सिनियर सिटीजन असल्यामुळे आमचं चालणं अगदी हळू होतं आणि रस्त्यातून आम्ही हळूहळू चालत होतो. तेवढ्यात एक माणूस आमच्या इथे आला आणि आम्हाला म्हणला, कुठे चाललात तुम्ही एवढ्या वयोवृद्ध माणसांना घेऊन? लांब एवढ्या जाऊ नका, खूप लांब आहे प्लीज. तर आम्ही म्हटलं, पण मग काय करणार? मग त्यांनी सांगितलं, इथे हरिराम मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊन तुम्ही राहा. आणि त्यांनी पत्ता वगैरे आम्हाला सांगितला, कसं जायचं ते सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही हरिराम मंदिरात पोचलो. तत्पूर्वी त्या माणसाचे आभार मानावे म्हणून मी मागे वळले, तर तो माणूस कुठेच आम्हाला दिसला नाही. मग आम्ही तसे हरिराम मंदिरात पोचलो. आम्ही जाण्यापूर्वी तिथे 30 ते 35 लोक ऑलरेडी जमा झालेले होते. त्या मंदिरात पोचलो, दुपारी आम्ही पोचलो तिथे. संध्याकाळ झाली, संध्याकाळी त्या देवळात आरतीला सुरुवात झाली. आरती वगैरे झाली आणि तेवढ्यात शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा श्लोक माझ्या कानावर पडला आणि मी एकदम आश्चर्यचकितच झाले की लेहसारख्या एवढ्या दुर्गम ठिकाणी की जिथे आपली लोकवस्तीसुद्धा नाही आहे आणि तिथे हा श्लोक माझ्या कानावर कसा पडला. आणि तो श्लोक संपतोय न संपतोय तोच हनुमान चालीसाला सुरुवात झाली. मला आणखीनच धक्का बसला. हनुमान चालीसा आणि लेहमध्ये, बाप रे. तेव्हा मला नक्की खात्री पटली की आपल्याकडून हा हनुमान चालीसा संकट समय मनवून घेणारा हा बापूशिवाय दुसरा कोणीच नाही. तो आपल्याबरोबर असल्याची ही खूणच मला पटली. हनुमान चालीसा झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी रामरक्षा म्हटली, घोर कष्टोद्धरण म्हटलं आणि रात्र ती आमची पार पडली. सकाळी उठून आम्ही आमच्या हॉटेलवर आलो. दुसऱ्या दिवशी आम्ही विमानतळावर गेलो. विमानतळावर अलोट गर्दी होती, म्हणजे विमानतळावर सगळ्यात चिखलासारखं वातावरण होतं. त्यातून कसेही विमानं सुटली ते त्या बापूलाच माहीत. आणि पहिल्या लॉटमध्ये आमची सोय झाली आणि आम्ही व्यवस्थितपणे सुखरूपपणे 7 ऑगस्टला मुंबईत दाखल झालो आणि सुखरूप आमच्या घरी पोचलो. हरिओम अंबज्ञ श्रीराम.